प्रत्येक निवडणुकीमध्ये कुणीही असू द्या, महायुतीमध्ये जागा वाटपांवरून ही रस्सीखेच होतच असते, परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार हे सामोपचारानं अतिशय चांगला तोडगा काढतील याची मला खात्री आहे. तसं बघायला गेलं तर आता राज्यामध्ये 24 जागा ज्या आहेत त्या भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेल्या आहेत, 8 जागा शिवसेनेनं जाहीर केलेल्या आहेत, 4 जागा राष्ट्रवादीनं जाहीर केलेल्या, त्यामुळे काही जास्त जागा आता नाही, 7-8 जागा आहेत. त्या जागा मला असं वाटतं की ह्याच आठवड्यामध्ये तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील आणि ते जाहीर करतील. काय वाटतं, जास्तीत जास्त जागा असणं गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी विद्यमान खासदार देखील आपले आहेत, त्यामुळे आमचे जे खासदार आहेत त्या जागा तर 13-13 आम्हाला मिळाल्याच हव्या, परत 5 जागा अजून आम्हाला मिळायला हव्या. ह्या मताचे आम्ही सगळे आमदार खासदार आणि आमच्या भावना आम्ही शिंदे साहेबांकडे व्यक्त केलेल्या आहेत. शेवटी सामोपचारानं, कारण शेवटी महायुती म्हणून लढायचंय, कुठल्या एका पक्षातर्फे लढायचं नाही. महायुती म्हणून लढत असताना काही जागांवर तह हे करावेच लागतात आणि त्यानुसार शिंदे साहेब योग्य प्रकारे निर्णय घेतील आणि सामोपचारानं योग्य निर्णय घेऊन आम्हाला जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला अधिकार हा मिळेल याची मला खात्री आहे. कारण शेवटी सर्वांचं लक्ष एकच आहे की अब की बार 400 पार, आणि ह्या 400 पार करत असताना महाराष्ट्रातून किमान 45 खासदार महायुतीचे गेले पाहिजे, ह्या मताचे आम्ही सगळे आहोत. आणि त्याचबरोबर जो ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्या 1996 पासून धर्मवीर दिघे साहेबांनी जेव्हापासून ही जागा स्वतःकडे खेचून आणली तेव्हापासून हा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे ठाणे हे शिवसेनेचं नाक आहे आणि ही जागा आम्हाला मिळणार याच्यामध्ये आम्हाला 100% खात्री आहे. आणि ती प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून आलो ही सुद्धा शिवसैनिकांच्या वतीनं मी खात्री तुम्हाला मात्र त्यांच्या ठिकाणी आता असं राष्ट्रवादीने दावा केला की बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, शिवसेनेचे 13 खासदार, खरं तर आमचा अधिकार हा 22 जागांवर होता, परंतु मध्यंतरीच्या काळात मध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सामील झाला आणि त्यांच्यावरूनही एक जे खासदार आहेत सुनील तटकरे हे आमच्या पक्षा म्हणजे महायुतीमध्ये आले, त्यामुळे त्यांच्या पक्षालाही चांगल्या जागा मिळायला हव्या ह्या मताचे आम्ही सुद्धा आहोत. जरी त्यांना 4 जागा दिल्या तरी उर्वरित 18 जागांवर हा शिवसेनेचा अधिकार आहे आणि शिवसेनेचा हक्क आहे. आमचे जे निवडून आलेले 13 खासदार त्यापैकी नाशिकची एक जागा येते आणि निवडून आलेला खासदार एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा निवडून आलेला खासदार ती जागा दुसऱ्या पक्षाला देणं म्हणजे हा विरोधच आहे, त्यामुळे तसं काही होणार नाही. एक वेळेस काही ठिकाणी रामटेकमध्ये जसा उमेदवार बदलला गेला तशा ठिकाणी काही निर्णय होऊ शकतो आणि सर्वेच्या आधारे जर निर्णय घ्यायचा असेल तर असं काही होत नाही ना. सर्वे लोक जे आहेत ते देत असतात, आपल्याला तो सर्वेचं जे मत आहे ते बदलण्याचे आपल्याला अधिकार असतात, कारण निवडणुकीला अजून 50 दिवस आमच्या MMR रिझर्वमध्ये ज्या निवडणूक आहेत त्याला 50 दिवस आहे, 20 मेला आहे. तर त्यामुळे सर्वेमध्ये जो काही निकष आला त्याच निकषानुसार उमेदवारी द्यायची आणि त्याच निकषानुसार उमेदवार निवडून येईल असं जर आपण मानलं तर मग राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची गरज नाही. सर्वे पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, सर्वे बदलण्याची ताकद ही शिवसैनिकांमध्ये असते आणि निश्चितपणे जर नाशिकला तसा काही सर्वेचा घोळ असेल तर ती बदलण्याची ताकद नाशिकच्या शिवसैनिकांमध्ये आहे. आणि परत एकदा हेमंत गोडसे त्या ठिकाणावर जर निवडणूक लढले तर प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून येतील याची मला खात्री आहे. अद्याप सुटलेला नाहीये. महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते असं म्हणतात की जर शिवसेनेला जर उमेदवार मिळत नसेल तर मला बिनविरोध. तर प्रामुख्यानं ह्या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते ठाण्याच्या जागेसंदर्भात सुद्धा आपली भूमिका जाहीर करतील आणि ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतो. मला आठवत आहे की 1996 साली धर्मवीर आनंदिगे साहेबांनी ही जागा जेव्हापासून शिवसेनेकडे दिलेली आहे तेव्हापासून शिवसेनेचा भगवा ह्या ठाणे जिल्ह्यावर सातत्यानं फडकलेला आहे आणि ठाणे लोकसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. आणि आता तर राज्याचे मुख्यमंत्री ह्या शहराचं नेतृत्व करतायत आणि त्यांच्या माध्यमातून ही जागा नक्कीच शिवसेनेकडे येईल आणि एक सर्वसामान्य शिवसैनिक त्या ठिकाणी लोकसभेला प्रचंड मताधिकाऱ्यांना निवडून येईल याची मला खात्री आहे. मात्र दुसरी लिस्ट अजून जाहीर झाली नाही, त्यामुळे ठाणे असेल, कल्याण असेल, पालघर असेल, नाशिक असेल, रत्नागिरी अशा ठिकाणच्या जागा अजून नाव निश्चित झाल्या. तुमचं नाव असेल, रवींद्र फाटक असेल, नाही बघा नावाचा प्रश्नच नाही. ठाण्यामध्ये ही स्पष्ट भूमिका आहे
इच्छुक जरी उमेदवार जे तीन असेल तरी शिंदे साहेब जो निर्णय घेतील, कारण राज्याचे ते प्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत, तो जो निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक आहे. कुणालाही उमेदवारी दिली तरी गेल्या निवडणुकीमध्ये जे मताधिक्य शिवसेनेच्या उमेदवाराला होतं त्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन आमचा शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणावर निवडून येईल याची मला खात्री. त्याच्या बदल्यात ही जागा होत नाही. सामोपचाराने मार्ग काढावा लागतो. हे काय देवाणघेवाण नाही आहे, व्यापार नाही आहे, हा हक्क आहे. प्रत्येक पक्षाला हा हक्क असतो. आम्ही जेव्हा महायुतीमध्ये सामील झालो तेव्हा आमचे काही खासदार आले, त्यांना त्या जागेवर निवडणुकीमध्ये तुम्हाला उमेदवारी मिळेल हे सांगितलं गेलं म्हणून ते आमच्या पक्षाकडे आले. आणि स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित होऊन ते जर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आले असेल तर त्यांचा मान सन्मान राखणं हे शिवसैनिक म्हणून आमचं कर्तव्य आहे. आणि मला असं वाटतं की आम्हाला आमच्यापेक्षा जास्त आमच्या भावना मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना माहिती आहेत आणि ते 100% याच्यावर चांगला तोडगा काढतील आणि कुठलाही शिवसैनिक, कुठलाही खासदार, कुठलाही आमदार नाराज होणार नाही याची दक्षता ते घेतील.